हॅलो फ्रेंड्स, ओनली फॉर सिव्हिल इंजिनियर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजपासून आपण सॉइल मेकॅनिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन डिस्कस करणार आहोत. आणि हे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या मेन्स एक्झामसाठी, जिल्हा परिषद एक्झामसाठी, RRB JE CBT 2 एक्झामसाठी, SSC JE प्रिलिम एक्झामसाठी, अशा सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड वेगवेगळ्या एक्झामसाठी हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत. तर या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर या फर्स्ट पार्टमधील क्वेश्चन्स आपण स्टार्ट करूया. सो हियर फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय विंड इज कॉल्ड ॲज. सो वाऱ्याद्वारे जी सॉइल ट्रान्सपोर्ट केली जाते त्या सॉइलला काय म्हटलं जातं? सो द सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय विंड इज कॉल्ड ॲज एओलियन सॉइल. तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे इयर म्हणजे हवा आणि विंड म्हणजे वारा. तर यावरून इयर एओलिन अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सो द सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय विंड इज कॉल्ड ॲज एओलियन सॉइल. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला सेकंड ऑप्शन काय आहे? मरीन सॉइल. सो मरीन सॉइल म्हणजे काय? मरीन म्हणजे आपल्याला माहीत आहे मरीन हा वर्ड समुद्र म्हणजे सी किंवा ओशियनशी रिलेटेड आहे. ओके, सो समुद्रकिनारी जी सॉइल आपल्याला आढळून येते तर ती सॉइल असते मरीन सॉइल. ओके, तर या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ॲल्युवियल सॉइल. तर ॲल्युवियल सॉइल म्हणजे काय? ॲल्युवियल सॉइल ही रनिंग वॉटर म्हणजेच वाहत्या पाण्यामुळे निर्माण होते. ओके, तर वाहत्या पाण्यामुळे म्हणजे रनिंग वॉटरमुळे जी सॉइल फॉर्म होते तिला म्हटलं जातं ॲल्युवियल सॉइल. आणि ही ॲल्युवियल सॉइल आपल्याला कुठे पाहायला मिळते? तर नदीच्या किनारी आपल्याला ही ॲल्युवियल सॉइल पाहायला मिळते, ऑन द बँक्स ऑफ रिव्हर. ओके, अँड लास्ट ऑप्शन इज व्हॉट? लॅकोस्ट्रीन सॉइल. तर ही लॅकोस्ट्रीन सॉइल जी आहे ती स्थिर पाण्यामध्ये म्हणजेच स्टील वॉटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्थिर पाणी म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो एखादं लेक. ओके, तर लेकच्या बॉटमला जी सॉइल असते तर ती असते लॅकोस्ट्रीन सॉइल. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट लॅकोस्ट्रीन सॉइल आर दोज सॉइल्स विच आर. तर यापूर्वीच आपण पाहिलं लॅकोस्ट्रीन सॉइल काय असते? स्टील वॉटर म्हणजे जे स्थिर पाणी आहे त्या स्थिर पाण्यामध्ये आपल्याला लॅकोस्ट्रीन सॉइल पाहायला मिळते, जसं की लेक. आणि लेकच्या बॉटमला आपल्याला ही लॅकोस्ट्रीन सॉइल मिळते. ओके, सो लॅकोस्ट्रीन सॉइल आर दोज सॉइल्स विच आर डिपॉझिटेड इन सी वॉटर. तर सी वॉटरला कोणती आपण सॉइल पाहिलेली आहे? मरीन सॉइल. ओके, देन डिपॉझिटेड ॲट द बॉटम ऑफ द लेक्स. तर ही सॉइल कोणती असते? दिस इज द लॅकोस्ट्रीन सॉइल. तर क्वेश्चन 2 साठी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन काय होता? ट्रान्सपोर्टेड बाय रनिंग वॉटर. सो रनिंग वॉटरमुळे जी सॉइल ट्रान्सपोर्ट होते ती सॉइल कोणती आहे? तर ती आपण यापूर्वीच डिस्कशन केलं, ती असते ॲल्युवियल सॉइल. ओके, आणि लास्ट ऑप्शन ट्रान्सपोर्टेड बाय विंड. तर वाऱ्यामुळे जी सॉइल ट्रान्सपोर्ट होते तिला म्हटलं जातं एओलियन सॉइल. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द टर्म सॉइल मेकॅनिक्स वॉज कॉइन बाय डॉक्टर कार्ल टेरझागी. तर दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. सो टेरझागी हे कोण आहेत? डॉक्टर टेरझागी यांनी सॉइल मेकॅनिक्स ही टर्म सर्वात पहिल्यांदा शोधून काढलेली आहे. सो ही इज द फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. तर या ठिकाणी आपलं आन्सर दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. सो हियर ऑप्शन ए इज आवर आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, द सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय रनिंग वॉटर इज कॉल्ड डॅश. तर रनिंग वॉटरमुळे जी सॉइल ट्रान्सपोर्ट होते तिला काय म्हटलं जातं? यापूर्वीच आपण डिस्कस केलेलं आहे, तर त्या सॉइलला म्हटलं जातं ॲल्युवियल सॉइल. ओके, त्यानंतर एओलियन सॉइल कशामुळे ट्रान्सपोर्ट होते? ही होते वाऱ्यामुळे, विंडमुळे ट्रान्सपोर्ट होते. मरीन सॉइल म्हणजे ही आपल्याला समुद्रकिनारी मरीन सॉइल पाहायला मिळते. लॅकोस्ट्रीन सॉइल ही लॅकोस्ट्रीन सॉइल आपल्याला ट्रान्सपोर्ट होते स्टील वॉटरमुळे. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज ग्लेसियल सॉइल्स आर दोज सॉइल्स विच आर डॅश. अँड ऑप्शन्स आर डिपॉझिटेड इन सी वॉटर, डिपॉझिटेड ॲट द बॉटम ऑफ द लेक्स, ट्रान्सपोर्टेड बाय रनिंग वॉटर, नन ऑफ दी अबव. सो या ठिकाणी ऑप्शनवरून आपल्या लक्षात येईल की डिपॉझिटेड इन सी वॉटर, सी वॉटरमध्ये डिपॉझिट होणारी जी सॉइल आहे ती कोणती असते? ती मरीन सॉइल असते. ओके, त्यानंतर डिपॉझिटेड ॲट द बॉटम ऑफ लेक्स, लेकच्या बॉटमला जी सॉइल डिपॉझिट होते ती कोणती सॉइल असते?
ती लॅकोस्ट्रीन सॉइल असते. ओके, लेक लॅकोस्ट्रीन अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. देन ट्रान्सपोर्टेड बाय रनिंग वॉटर. रनिंग वॉटर म्हणजे वाहत्या पाण्यामुळे जी सॉइल ट्रान्सपोर्ट होते तिला काय म्हटलं जातं? तिला म्हटलं जातं ॲल्युवियल सॉइल. तर या ठिकाणी आपलं जे आन्सर आहे, या ठिकाणी कोणताच ऑप्शन नाही आहे ग्लेसियलशी रिलेटेड. सो ग्लेसियल हा वर्ड कशाशी रिलेटेड आहे? तो रिलेटेड आहे ग्लेसियर, किंवा ग्लेसियर म्हणजे जे हिमनग असतात त्यालाच आपण, आपल्याला काय या ठिकाणी आठवतं? आईस म्हणजे बर्फ. सो आईसमुळे, बर्फामुळे जी सॉइल क्रिएट होते तर ती असते ग्लेसियल सॉइल. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये एकही ऑप्शन ग्लेसियल सॉइलशी रिलेटेड नाही, तर आपलं आन्सर काय असेल? नन ऑफ दी अबो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट फॉर इंजिनिअरिंग पर्पजेस सॉइल इज डिफाइंड ॲज. तर या ठिकाणी फॉर इंजिनिअरिंग पर्पजेस विचारलेलं आहे. ओके, सो फॉर इंजिनिअरिंग पर्पजेस सॉइल इज डिफाइंड ॲज. सो फर्स्ट ऑप्शन इज द लूज मेंटल ॲट द सर्फेस ऑफ द अर्थ विच फेवर्स द ग्रोथ ऑफ प्लांट. ओके, सो या ठिकाणी हा जो फर्स्ट जो ऑप्शन आहे तर हा रिलेटेड आहे कशाशी? ग्रोथ ऑफ प्लांट, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो शेतीतज्ज्ञांच्या दृष्टीने, ही जी पहिली डेफिनेशन आहे ती शेतीतज्ज्ञांच्या दृष्टीने आहे. सॉइल म्हणजे काय? ज्यामध्ये आपण प्लांटची ग्रोथ योग्य रीतीने घेऊ शकतो. तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी इनकरेक्ट असणार आहे. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट ऑप्शन इज अ नॅचरल ॲग्रिगेट ऑफ मिनरल ग्रेन्स लूज ऑर मॉडरेटली कोहेझिव्ह इनऑर्गॅनिक ऑर ऑर्गॅनिक इन नेचर. ओके, तर या ठिकाणी इन फॉर इंजिनिअरिंग पर्पजेस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे ही सॉइलची योग्य डेफिनेशन आहे. सो सॉइल इज डिफाइंड ॲज अकॉर्डिंग टू सिव्हिल इंजिनियर, इट इज अ नॅचरल ॲग्रिगेट ऑफ मिनरल ग्रेन्स लूज ऑर मॉडरेटली कोहेझिव्ह इनऑर्गॅनिक ऑर ऑर्गॅनिक इन नेचर. ओके, अँड नेक्स्ट वन इज, नेक्स्ट डेफिनेशन काय देण्यात आलेली आहे? तर ती आहे अ डिसइंटिग्रेटेड रॉक. तर ही डेफिनेशन इंजिनिअरिंग पर्पजेसच्या दृष्टीने देण्यात आलेली नाही. तर आपलं आन्सर काय होईल क्वेश्चन सिक्ससाठी? ऑप्शन बी. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट अकॉर्डिंग टू अ जिओलॉजिस्ट सॉइल इज डिफाइंड ॲज अ डिसइंटिग्रेटेड रॉक. तर दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजे त्या स्टेटमेंटशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. सो जिओलॉजिस्टच्या मते सॉइलची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली डेफिनेशन बरोबर आहे का ते विचारलेलं आहे. सो जिओलॉजी या टर्ममध्ये आपल्याला माहीत आहे जिओलॉजी कशाशी रिलेटेड आहे. जिओलॉजीमध्ये आपण स्पेशली रॉक्स जे आहेत, वेगवेगळे रॉक्स मिनरल्स यांचा स्टडी करतो. सो अकॉर्डिंग टू जिओलॉजी सॉइल इज डिफाइंड ॲज डिसइंटिग्रेटेड रॉक. ओके, तर जिओलॉजिस्टच्या मते ही जी आपल्याला सॉइलची डेफिनेशन दिलेली आहे, म्हणजेच रॉकचं डिसइंटिग्रेशन होऊन सॉइल फॉर्म होते. तर हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. सो वी आर ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. सो हियर ऑप्शन ए इज आवर आन्सर. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय अन ॲग्रिकल्चरिस्ट सॉइल इज डिफाइंड ॲज. तर या ठिकाणी शेतीतज्ञांच्या मते आपल्याला सॉइलची डेफिनेशन विचारलेली आहे बाय अन ॲग्रिकल्चरिस्ट. सो या ठिकाणी लूज मॅन्टल ॲट द सर्फेस ऑफ द अर्थ विच फेवर्स द ग्रोथ ऑफ अर्थ, ही जी डेफिनेशन आहे सॉइलची ती कोणी देण्यात आलेली आहे? तर ती शेतीतज्ञांच्या अकॉर्डिंग देण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी आपलं आन्सर काय होईल? ऑप्शन ए. तर या ठिकाणी सेकंड डेफिनेशन काय आहे? सॉइल इज अ नॅचरल ॲग्रिगेट ऑफ मिनरल ग्रेन्स लूज ऑर मॉडरेटली कोहेझिव्ह इनऑर्गॅनिक ऑर ऑर्गॅनिक इन नेचर. तर ती ही डेफिनेशन कसली आहे? इंजिनिअरिंग पर्पजेससाठी ही डेफिनेशन बनवण्यात आलेली आहे सॉइलची. ओके, आणि ही जी तिसरी डेफिनेशन आहे सॉइल इज अ डिसइंटिग्रेटेड रॉक, तर ही डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू जिओलॉजिस्ट. ओके, सो क्वेश्चन 8 ऑप्शन ही आपलं आन्सर असणार आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट विच ऑफ द फॉलोइंग सॉइल इज ट्रान्सपोर्टेड बाय विंड. तर या ठिकाणी सॉइलचे एक्झाम्पल देण्यात आलेले आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की वाऱ्याद्वारे जी ट्रान्सपोर्ट केली जाते त्या सॉइलचं एक्झाम्पल कोणतं आहे या ठिकाणी. तर वाऱ्याद्वारे ती जी सॉइल ट्रान्सपोर्ट केली जाते तर ते आहे, ती सॉइल आहे लोएस्ट सॉइल. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज टॅलस इज अ सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय ग्लेसियर वॉटर. दिलेलं स्टेटमेंट राईट आहे की रॉंग आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे.
सो टॅलस ही सॉइल ग्लेसियर वॉटरमुळे ट्रान्सपोर्ट केली जाते, हे स्टेटमेंट रॉंग आहे. ओके, सो टॅलस ही सॉइल ग्लेसियर वॉटरमुळे ट्रान्सपोर्ट केली जात नाही. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट सॉइल्स आर डिराइव्ड फ्रॉम. ऑप्शन्स आर इग्नियस रॉक्स, सेडिमेंटरी रॉक्स, मेटामॉर्फिक रॉक्स, एनी वन ऑफ दीज. सो सॉइल जी आहे ती कशापासून बनते, ती इग्नियस रॉकपासून बनते, सेडिमेंटरी रॉक्सपासून देखील बनते आणि मेटामॉर्फिक रॉक्सपासून देखील बनते. तर या ठिकाणी आपला आन्सर काय येणार आहे, एनी वन ऑफ दीज. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट केमिकल वेदरिंग ऑफ सॉइल इज कॉज्ड ड्यू टू. फर्स्ट ऑप्शन इज ऑक्सिडेशन, हायड्रेशन, थर्ड वन इज कार्बोनेशन अँड लीचिंग. सो केमिकल सॉइलचं जे केमिकल वेदरिंग आहे तर ते कशामुळे होतं, तर ते ऑक्सिडेशनमुळे देखील होतं, हायड्रेशनमुळे देखील होतं आणि कार्बोनेशन आणि लिचिंगमुळे देखील होतं. तर या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय ग्लेसियर्स आयदर बाय आईस ऑर वॉटर इज कॉल्ड ॲज वॉट. तर या ठिकाणी ग्लेसियरमुळे, जसं की मग ग्लेसियरमुळे जी सॉइल ट्रान्सपोर्ट होते तिला आपण म्हणतो ग्लेसियल सॉइल. ओके, तर ही ग्लेसियल सॉइल आपल्याला कशाने या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होते, एक तर बर्फामुळे ट्रान्सपोर्ट होऊ शकते किंवा पाण्याद्वारे ट्रान्सपोर्ट होऊ शकते. तर अशा सॉइलला काय म्हटलं जातं, तर अशा सॉइलला म्हटलं जातं ड्रिफ्ट. ओके, तर या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन सी. नाउ नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन इज मॅकॅनिकल वेदरिंग ऑफ सॉइल्स इज कॉज्ड बाय. सो फर्स्ट कॉज काय देण्यात आलेला आहे, पिरियॉडिकल टेम्परेचर चेंजेस. तर सॉइलचं जे मॅकॅनिकल वेदरिंग आहे तर हे पिरियॉडिकल टेम्परेचर चेंजेसमुळे होतं, ऑप्शन ए करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे, स्प्लिटिंग ॲक्शन ऑफ फ्लोविंग वॉटर. ओके, सो स्प्लिटिंग ॲक्शन ऑफ फ्लोविंग वॉटर हे रिझन देखील या ठिकाणी करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन काय आहे, स्प्लिटिंग ॲक्शन ऑफ आईस. ओके, तर बर्फाच्या स्प्लिटिंग ॲक्शनमुळे देखील या ठिकाणी सॉइलच्या मॅकॅनिकल वेदरिंग होतं. तर या ठिकाणी आपलं आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट वेन द सॉइल्स आर कॅरीज अवे बाय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दे आर नोन ॲज डॅश सॉइल्स. तर या ठिकाणी सॉइल्स कॅरी होतात अवे बाय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. तर या सॉइलला काय म्हटलं जातं, तर अशा सॉइलला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेड सॉइल, बिकॉज ते एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे ट्रान्सपोर्ट होतात बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. तर अशा सॉइलला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेड सॉइल. तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की जी सॉइल आहे ती कशा पद्धतीने बनते. एखादा जो रॉक असेल तर रॉकचं डिसइंटिग्रेशन होऊन त्यांचे जे मिनरल्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ह्या रॉक्सचं काय होतं, डिसइंटिग्रेशन होतं आणि जे काही या ठिकाणी पार्टिकल्स बनतात तर त्या पार्टिकल्सद्वारे काय होतं, सॉइल बनते. तर या ठिकाणी ती सॉइल जर या ठिकाणी हा पेरेंट रॉक ज्याला आपण म्हणणार पेरेंट रॉक म्हणजे जो काही मुख्य खडक आहे त्याच्याजवळच जर हे सॉइलचे पार्टिकल असतील तर अशा सॉइलला म्हटलं जातं रेसिड्युअल सॉइल. ओके, त्याच ठिकाणी रॉकजवळ जी सॉइल आढळून येते तर ती रेसिड्युअल सॉइल असते. पण या रॉकपासून ही सॉइल वेगवेगळ्या जसं की विंड असेल, वॉटर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे ही सॉइल जर ट्रान्सपोर्ट झाली दुसऱ्या एखाद्या ठिकाणी तर त्या सॉइलला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेड सॉइल. ओके, तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जी सॉइल जाते तिला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेड सॉइल. आणि पेरेंट रॉकजवळच जर ती सॉइल राहिली तर तिला म्हटलं जातं रेसिड्युअल सॉइल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज रेसिड्युअल सॉइल्स आर व्हॉट. तर या ठिकाणी आपल्याला रेसिड्युअल सॉइल्स ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे, सँड, सील्ड, क्लेज, ऑल ऑफ दीज हे ऑप्शनला ऑप्शन दिलेले आहेत. तर रेसिड्युअल सॉइल म्हणजे काय, ती सँड असू शकते, सील्ड असू शकते किंवा क्ले असू शकते. तर आपला आन्सर येईल ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट अ सिव्हिल इंजिनियर इज कन्सर्न मेनली विथ डॅश टॉप मेंटल ऑफ सॉइल इन डीलिंग विथ स्मॉल अँड मीडियम साईज प्रोजेक्ट. सो सिव्हिल इंजिनिअरिंग इज कन्सर्न मेनली विथ 10 to 15 meter
टॉप मेंटल ऑफ सॉइल इन डीलिंग विथ स्मॉल अँड मीडियम साईज प्रोजेक्ट. ओके, तर स्मॉल आणि मीडियम टाई मीडियम साईजच्या ज्या प्रोजेक्टसाठी टॉप मेंटल सॉइलच्या टॉप मेंटलची या ठिकाणी 10 to 15 meter सॉइल यूज केली जाते, कन्सर्न केली जाते सिव्हिल इंजिनियरकडून. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज कोहेजन लेस सॉइल्स आर. तर या ठिकाणी आपल्याला कोहेजन लेस सॉइल विचारलेले आहे. तर सॉइलचे आपल्याला दोन टाईप माहीत आहे, एक असते कोहेजिव्ह सॉइल आणि एक असते कोहेजन लेस सॉइल. ओके, तर सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर कोहेजिव्ह सॉइलमध्ये चिकटपणा असतो. ओके, चिकटपणा असतो आणि कोहेजनलेस सॉइलमध्ये चिकटपणा नसतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कोहेजनलेस सॉइल विचारलेलं आहे. सँड जर तुम्ही पाहिली असेल तर सँडमध्ये आपल्याला चिकटपणा आढळून येतो का? नाही. तर आपलं आन्सर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन ए. तर या ठिकाणी क्लेज आणि सिल्टमध्ये काय आहे चिकटपणा आढळून येतो, तर ही सॉइल कशी आहे? ऑप्शन बी आणि सी या ठिकाणी असणार आहे कोहेजिव्ह सॉइल, आणि ऑप्शन ए आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे कोहेजनलेस सॉइलसाठी. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट द मॅक्झिमम साईज ऑफ ग्रेन्स ऑफ सीड्स इज अबाउट. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे सीडच्या ग्रेनचं मॅक्झिमम साईज. तर सीडच्या ग्रेनचं जे मॅक्झिमम साईज असतं तर ते असतं 0.06 mm. तर या ठिकाणी ऑप्शन ए आपलं आन्सर असणार आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट सीड इज अ व्हॉट. सो सीड इज या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन काय देण्यात आलेलं आहे, मटेरियल डिपॉझिटेड बाय ग्लेसियर. सो दिस इज नॉट अ सिल्ट. नेक्स्ट, सॉइल कंपोज ऑफ टू डिफरंट सॉइल, इट इज ऑल्सो नॉट सिल्ट. नेक्स्ट, सिल्ट इज अ फाईन ग्रेन सॉइल विथ लिटल ऑर नो प्लास्टिसिटी. तर या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन सी. ओके, सिल्ट इज अ फाईन ग्रेन सॉइल विथ लिटल ऑर नो प्लास्टिसिटी. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सॉइल मेकॅनिक्सच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.